विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणामध्ये त्यांची ज्योति मेटे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। अपघात की घातपात या संदर्भात मलाही संशय वाटतोय अशी प्रतिक्रिया मेटेंच्या पत्नी ज्योति मेटे यांनी व्यक्त केली आहे। विनायक मेटे यांच्या अपघातासंदर्भातील एक कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर त्यासंदर्भात ज्योति मेटे यांना सवाल विचारण्यात आला। तर या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ज्योति मेटेंनी केली आहे। याविषयी ज्योति मेटे यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी विनोद जीरे यांनी। मेटे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अपघातावर संशय व्यक्त केला। आपल्या सोबत मेटे साहेबांच्या पत्नी आहेत, त्यांच्या नेमकं काय भावना जाणून। 2 आणि 3 ऑगस्ट दरम्यान मेटे साहेबांच्या गाडीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की एक ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झाली। त्यांचं म्हणणं आहे की 2 आणि 3 ऑगस्टच्या दरम्यान मेटे साहेबांच्या गाडीचा पाठलाग एक गाडी करत होती। काय नेमकं तुमच्या भावना राहतील आणि काय मागणी आहे? ही घटना असेच जर म्हणजे ती खरी असेल किंवा खोटी असेल ते मला माहिती नाही, पण मायकरांचं स्वतःचं जे परसेप्शन आहे की ती घडलेली तर घटना निःसंशय नाकारता येत नाही की गाडी पाठलाग करत होती किंवा त्या गाडीनी आपल्या गाडीला दुसऱ्या गाडीवरती नेण्याचा प्रयत्न केला वगैरे जे काय असेल ते ही घटना डोळ्यासमोर ठेवून कालचा तो साहेबांचा अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये काही कोऑर्डिनेशन आहे का किंवा ते काही त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू शकू की ते ह्या सगळ्या कड्या जोडता येतात का हे तपास यंत्रणांनी निःसंशय पाहिलं पाहिजे। आणि आमचं तर मत आहे की याच्यामध्ये सत्य जे काय आहे ते अचूकपणे समाजासमोर तरी आलंच पाहिजे, पण आमची कुटुंब म्हणून ही ठाम मागणी आहे की हे सत्य जे आहे ते अचूकपणे आणि लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे। या प्रकरणाची तपास जो आहे तो तात्काळ आणि निपक्षपातीपणे करावा अशीच मागणी मेटे साहेबांच्या पत्नी यांनी केलेली आहे।